Hello students, good morning. See, we are learning your topic periodic classification of element which belongs to science and technology part 1 10th standard textbook. पहा आपण तुमचा 10th standard चा periodic classification of element हा topic सुरू केलेला आहे बाळांनो. In previous video lecture we have seen just introduction related to this topic. पहा प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या टॉपिकची फक्त इंट्रोडक्शन बघितलेली आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय काय बघितलं, तर इंट्रोडक्शनमध्ये तुमच्या बुकमध्ये जे चार क्वेश्चन सुरुवातीला दिलेले होते त्या चार क्वेश्चनशी आपण आन्सर्स बघितलेले आहेत. क्वेश्चन असे होते, एकदा ते रिवाइज करते आपण काय काय पाहिलेलं आहे, काय काय घेतलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. म्हणजेच टॉपिकला आपण सुरुवात करतोय. ओके, व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट ऑफ टॉपिक or the first point which belongs to in this topic is nothing but the classification of element. Ani mi bolta bolta mhatlo hota ki why there is a need of classification of element. Element chi classification karnyachi garaj ka lagli kiwa element cha classification cha फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट कोणी केला, कोणकोणत्या सायंटिस्टनी कशाच्या बेसिसवरती केलेला आहे, या काही थेरीज आपल्याला या टॉपिकमध्ये दिलेल्या आहेत, त्याचा देखील आपण स्टडी करणार आहे. पहा इन प्रिवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय इलेमेंट्स, व्हॉट आर द टाईप्स ऑफ इलेमेंट. बिफोर दॅट वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय मॅटर, टाईप्स ऑफ मॅटर. आफ्टर दॅट वी हॅव सीन व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर अँड द लास्ट पॉईंट विच वी हॅव डिस्कस इन प्रिवियस व्हिडिओ लेक्चर अँड दॅट वन इज नथिंग बट दी कंपाऊंड अँड इलेमेंट. पहा पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एकूण चार पॉईंट बघितलेले होते बाळांनो. एक म्हणजे व्हॉट इज मॅटर अँड टाईप्स ऑफ मॅटर. मॅटर इज एनिथिंग अराउंड अस विच कन्सिस्ट ऑफ मेनली थ्री टाईप्स अँड दॅट वन इज नथिंग बट दी इलेमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर. दीज आर दी टाईप्स ऑफ मॅटर. ओके, यांना काय म्हणायचं आहे, टाइप्स ऑफ मॅटर म्हणायचं आहे. परत एकदा मी इथं लिहिते, ज्यांनी कोणी पहिला व्हिडिओ लेक्चर बघितलं असेल, बघितलं नसेल त्यांच्यासाठी हे परत एकदा सांगते शॉर्टमध्ये. आपण काय करूया, टाइप्स ऑफ मॅटर बघूया. टाइप्स ऑफ मॅटर काय सांगितले मी तुम्हाला, एकूण तीन आहेत. एक इलेमेंट्स, हे जे आपल्या टॉपिकचंच नाव आहे. दुसरे आहेत कंपाऊंड आणि तिसरे आहेत मिक्सचर. ओके, हे तीन आहेत. आता पहा याच्यामध्ये आपल्याला सेकंड क्वेश्चन आपण बघितला होता, आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे, आपला टॉपिक रिलेटेड कशाशी आहे, हो तर इलेमेंट्सशी आहे. सी क्वेश्चन टू आपण बघितलेला होता की व्हॉट आर दी टाईप्स ऑफ इलेमेंट. टाईप्स ऑफ मॅटर दीज थ्री. ओके, टाईप्स ऑफ इलेमेंट ऑल्सो देर आर थ्री टाईप्स ऑफ इलेमेंट. फर्स्ट वन इज द मेटल, सेकंड वन इज द नॉन मेटल अँड थर्ड वन इज द मेटलॉइड्स. या तिघांना काय, हे तिघ जे आहे, दीज आर दी टाईप्स ऑफ इलेमेंट्स. All of you know that what is mean by metals. All of you know that what are the non-metals. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जातो, गिव द नेम ऑफ सॉलिड नॉन मेटल्स, राईट द नेम ऑफ सॉलिड नॉन मेटल, लिक्विड नॉन मेटल्स अँड गॅसियस नॉन मेटल, असं जरी विचारलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजेत. पहा त्यानंतर आपण बघितलं मेटलॉइड्स म्हणजे काय, व्हॉट आर मेटलॉइड्स. मेटलॉइड्स आर नथिंग बट दी सबस्टन्सेस विच शोज प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल. असे सबस्टन्स, मेटलॉइड्स असे सबस्टन्स आहेत की जे मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात. ॲट सम स्पेसिफिक टेम्परेचर ऑर सम स्पेसिफिक कंडिशन्स दे बिहेव ॲज अ मेटल्स अँड सम स्पेसिफिक कंडिशन दे बिहेव ॲज अ नॉन मेटल. सो कलेक्टिवली दे आर नोन ॲज मेटलॉइड्स. अँड देर आर सम एक्झाम्पल आय हॅव टोल्ड यू ऑफ मेटलॉइड्स अँड दॅट आर नथिंग बट दी सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम. दीज आर नोन ॲज मेटलॉइड्स विच शोज प्रॉपर्टी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आफ्टर दॅट वी हॅव सीन व्हॉट आर दी ऑर विच आर दी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल कोणता, तर ऑल ऑफ यू नो दॅट ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन, ॲटम इज दी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. ओके, ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर अँड ऑल मॅटर इज मेड अप फ्रॉम ॲटम्स. दीज टू स्टेटमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टुडंट्स अँड इंटर रिलेटेड ऑर को रिलेटेड विथ इच अदर. काय म्हटलं मी, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज नोन ॲज ॲटम
and all matter is made up from all matter is made up from atoms and atom is the smallest particle of matter. Lakshya dete. And after that we have seen what is the basic difference between element and compound. Bagha element matla ki ek single element enar. For example oxygen asel, hydrogen asel, carbon asel, nitrogen asel, pure substances made up from single type of atom. Whereas जर का आपण कंपाउंड घेतलं तर कंपाउंड मध्ये किती येणार आहे, दोघ जण येणार. कंपाउंड मध्ये कोणतेही दोन एलिमेंट्स दोन पेक्षा जास्त असतील, तीन असतील, चार असतील, पॉलीएटॉमिक असेल, डायएटॉमिक असेल, पण मोनोएटॉमिक कधीही असणार नाही. बरं का, मोनोएटॉमिक आला की तो सिंगल आला, मग त्याला कंपाऊंड म्हणायचं का, तर नाही म्हणायचं. व्हाय? बिकॉज कंपाऊंड्स आर नथिंग बट दी इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर दॅन टू एलिमेंट्स, त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड असं म्हणतो. सो फॉर एक्झाम्पल I have already give in previous video lecture and that one is nothing but the water. बरोबर, हे आपण बघितलेलं आहे आणि हे सगळं स्टडी आपण प्रिवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नाव द फर्स्ट पॉईंट फ्रॉम दिस टॉपिक इज नथिंग बट दी क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट. व्हाय देर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट. पहा बाळांनो, तिथं इलिमेंटच्या क्लासिफिकेशनची गरज का भासलेली आहे. आता बघा, एकूण इलिमेंट किती आहेत, 118 इलिमेंट आहेत. सम आर नॅचरली ऑकरिंग, सम आर मॅनमेड. 1 to 92 इलिमेंट आर नोन ॲज नॅचरल इलिमेंट. 93 to 118 इलिमेंट आर नोन ॲज आर्टिफिशियल इलिमेंट ऑर मॅनमेड इलिमेंट, जे विच आर प्रिपेअर्ड सिंथेटिकली इन लॅबोरेटरीज. अशा इलिमेंट्सला काय म्हटलं जातं, आर्टिफिशियल इलिमेंट्स असं म्हटलं जातं. पहा आता 118 इलिमेंटचा स्टडी करायचा म्हणजे हे काय सोपं आहे का, तर नाही. सो टू मेक इझियर स्टडी ऑफ इलिमेंट देर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट टेक्स प्लेस अँड द फर्स्ट अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन वॉज डन बाय सायंटिस्ट जॉन डोबेराइनर अँड ही डिस्कवर्ड ए वन थिअरी फॉर द क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट अँड दॅट थिअरी इज नोन ॲज डोबेराइनर थिअरी ऑफ ट्रायड. ओके, सो द फर्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे, डोबेराइनर ट्रायड. सो क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंटमध्ये आपण फार फार तर काय सांगू शकतो, देर आर 118 इलिमेंट इन विच 1 to 92 known as natural element and 93 to 118 elements are known as artificial elements. Artificial mana, man-made mana, synthetically prepared in laboratories known as artificial element. See फर्स्ट पॉइंट डोबेराइनर ट्रायड. सी व्हाट इज अ डोबेराइनर ट्रायड. दिस थिअरी ऑफ डोबेराइनर ट्रायड वॉज डिस्कवर्ड बाय और द फर्स्ट अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन वॉज डन बाय साइंटिस्ट जॉन डोबेराइनर इन 1870. This is a German scientist. See, the first attempt of classification was done by the first attempt of classification of element was done by German scientist John Doberainer in year 1870. बघा, जो क्लासिफिकेशनचा फर्स्ट अटेम्प्ट होता तो कोणी केलेला आहे, जर्मन सायंटिस्ट होते एक आणि त्यांचं नाव होतं जॉन डोबेराइनर. सी आता ह्यांनी इलिमेंटला क्लासिफाय कसं केलं आणि कशाच्या बेसिसवरती केलं, तर ही वॉज सिलेक्टेड नोन 33 इलिमेंट. काय केलं त्यांनी पहिल्यांदा, तर जे काही 33 इलिमेंट नोन होते ते इलिमेंट सिलेक्ट केले. आफ्टर दॅट ही अरेंज दॅट इलिमेंट इन द ऑर्डर ऑफ इन द इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो ही वॉज सजेस्टेड देअर थिअरी ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द इलिमेंट्स. सो आपण ते नोट डाऊन करूयात इथं.
suggest or proposed theory. Proposed theory on the basis of atomic masses of element. बघा काय केलं ऑफ नॉन इलेमेंट्स एंड हाउ मेनी नॉन इलेमेंट्स किती होते हो तेव्हा तर एकूण 33 इलेमेंट्स नॉन होते 33 नॉन इलेमेंट पैकी काय केले ते 33 इलेमेंट सिलेक्ट केले सिलेक्ट केल्यानंतर त्यांनी काय केलं त्या इलेमेंट्सला अरेंज केलं कशाशामध्ये अरेंज केलं कसं अरेंज केलं तर इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस म्हणजे चढत्या क्रमानं त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानं त्यांना अरेंज केलं सो क्वेश्चन इज आर इज दॅट व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक मास ॲटॉमिक मास म्हणजे काय हो तर ॲटॉमिक मास इज नथिंग बट दी इट इज अ सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन दी न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम सो ॲटॉमिक मास इट इज sum of proton and neutrons present in the nucleus of atoms त्याला काय म्हणतात ॲटॉमिक मास आता ते ॲटॉमिक मासेसनुसार इलेमेंट अरेंज केल्यानंतर ही वॉज कन्क्लुडेड दॅट किंवा ही वॉज ऑब्झर्व दॅट दी ॲटॉमिक मास ऑफ दी मिडल इलेमेंट सॉरी ही अरेंज्ड इलेमेंट इन टू थ्री ग्रुप्स ओके अँड देअर फोर नोन ॲज ट्रायड त्याला काय म्हटलं गेलं व्हॉट इज अ ट्रायड ट्रायड इज नथिंग बट दी ग्रुप ऑफ अ थ्री ट्रायड मीन्स ग्रुप ऑफ थ्री काय केले त्यांनी इलेमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार ॲटॉमिक मासेसच्या त्यांना अरेंज केले कशामध्ये तीन तीन गट केले आणि त्या तीन तीन गटला द ग्रुप ऑफ थ्री इलेमेंट्स नोन ॲज ट्रायड त्याला काय म्हटलं त्यांनी टायर म्हटलं अँड ही वॉज ऑब्झर्व दॅट दी ॲटॉमिक मास ऑफ दी मिडल इलेमेंट इज इक्वल टू दी सम ऑफ ॲवरेज सम ऑफ अर ॲवरेज मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ दी अदर टू इलेमेंट अँड ही वॉज डिस्कवर्ड ए वन लॉ दॅट लॉ इज नोन ॲज डोबेरायनर लॉ ऑफ ट्रायड ऑर दॅट लॉ इज नोन ॲज डोबेरायनर ट्रायड सो वॉट इज द लॉ ऑफ डोबेरायनर the atomic mass of middle element the atomic mass of middle element is equal to average mean of atomic masses of other two elements known as डोबेरायनर ट्रायड समजलं दी ॲटॉमिक मासेस ऑफ दी ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलेमेंट म्हणजे मधल्या इलेमेंटची जे ॲटॉमिक मास आहे ते जे असणार आहे ते काय कोणाची बरोबरी असणार आहे तर ते इट इज इक्वल टू ॲव्हरेज मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ जे राहिलेले पहिला आणि तिसरं इलेमेंट आहे यांच्या ॲटॉमिक मासेसची ॲव्हरेज असणार आहे सो याला म्हणायचं डोबेरायनर ट्रायड फॉर एक्झाम्पल इथे मी एक एक्झाम्पल घेते पहा आता एक्झाम्पल घेताना म्हणजे तुमच्या लक्षात येईल फॉर एक्झाम्पल लिथियम सोडियम अँड पोटॅशियम हे एक डोबेरायनरचं ट्रायड घेतलेलं आहे मी ट्रायड म्हणजे ग्रुप ऑफ थ्री इलेमेंट्स आता त्यानं काय सांगितलं लिथियम आणि पोटॅशियम या दोघांच्या ॲटॉमिक मासेसची जर का आपण सम करून ॲव्हरेज काढली तर ते इक्वल टू सोडियमचं मास येणार आहे सोडियमचं ॲटॉमिक मास येणार आहे याला म्हणायचं डोबेरायनर ट्रायड पहा लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे लिथियमचा ॲटॉमिक मास 6 आहे त्याच्यानंतर पोटॅशियमचा ॲटॉमिक मास 39.0 आहे आणि ह्या दोघांची जर का आपण ॲव्हरेज केली तर ती काहीतरी समथिंग 43 to something काहीतरी येईल सॉरी 46 येते आणि 46ला जर का आपण डिवाइड बाय 2 केलं तर विच इज इक्वल टू 23 इज दी ॲटॉमिक मास ऑफ अ सोडियम दिस इज नोन ॲज डोबेरायनर ट्रायड याला काय म्हणायचं बाळा ना डोबेरायनर ट्रायड असं म्हणायचं सी सो इथं आपण लिहूयात 6 + 39.0 6 + 39.0 / 2 विच इज इक्वल टू 23
पॉइंट समथिंग लिहिलं तरी चालेल किंवा 23 आलं तरी चालेल. 23 हे कोणाचं मास आहे? दिस इज दी ॲटॉमिक मास ऑफ अ सोडियम. अशा पद्धतीनं हे डोबेराईनं ट्रायड आहे. तुम्हाला काय केलं जातं? एक्झाम्पल्स दिली जातात, तीन तीन एक्झाम्पल दिली जातात आणि तुम्हाला फाइंड आउट त्यांचे ॲटॉमिक मासेस पण दिली जातात. आणि काय सांगितलं जातं? फाइंड आउट दी अमंग फॉलोइंग एक्झाम्पल्स विच आर दी डोबेराईनर ट्रायड. तुम्हाला दिलेले एक्झाम्पलमध्ये डोबेराईनर ट्रायड असलेले कोणकोणते आहेत ते तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं हे डोबेराईनर ट्रायड फर्स्ट अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे? सायंटिस्ट जॉन डोबेराईनर. ओके, समजलेलं आहे हे? हे तुमच्या वहीमध्ये जे काही लेक्चरला होईल ते तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात.